हेलो स्टूडेंट, आई एम एस ए पटेल सर फ्रॉम गोविंदराव जूनियर कॉलेज इचलकरंजी। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू टॉपिक, न्यू चैप्टर, दैट इज वेक्टर्स, मार्क्स 12। आज अपन नवीन पांचवा टॉपिक, चार टॉपिक अपने जाए, पांचवा टॉपिक अपन स्टार्ट करते हैं वेक्टर्स। या वेक्टर्स मध्ये अपन सुरुवातीपासून पाहणार, सुरुवातीला अपन पाहणार स्केलर म्हणजे काय। स्केलर फिजिकल क्वांटिटी हैविंग मैग्निट्यूड ओनली इज कॉल्ड एज अ स्केलर। अ फिजिकल क्वांटिटी, अ फिजिकल क्वांटिटी हैविंग मैग्निट्यूड ओनली, मैग्निट्यूड ओनली इज कॉल्ड एज स्केलर। म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये अदिश राशी असं पण म्हणतो स्केलर, आणि वेक्टर म्हणजे सदिश राशी। तर अदिश राशी म्हणजे स्केलर म्हणजे काय, पहा अशी क्वांटिटी की ज्याला फक्त मॅग्निट्यूड असतं। फॉर एक्झाम्पल आपण मास घेऊ शकतो, मास, त्यानंतर स्पीड घेऊ शकतो, मास स्पीड, किंवा हाईट घेऊ शकतो, किंवा डिस्टन्स घेऊ शकतो। हे सर्व कसे आहेत, अदिश राशी आहे, त्यांना डायरेक्शन नाही आहे। मासला डायरेक्शन नाही, स्पीडला नाही, हाईटला नाही, डिस्टन्सला नाही, आणि म्हणून याला स्केलर क्वांटिटी असं म्हणतात, किंवा स्केलर असं म्हणतात। तर यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघू वेक्टर। वेक्टर, तर वेक्टर मध्ये काय काय असं, फिजिकल क्वांटिटी हॅविंग मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन, मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन। अ फिजिकल क्वांटिटी, अ फिजिकल क्वांटिटी हॅविंग मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन इज कॉल्ड एज, इज कॉल्ड एज अ वेक्टर। अ फिजिकल क्वांटिटी हॅविंग मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन, म्हणजे याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, त्याला आपण काय म्हणतो सदिश राशी। मराठीत सदिश राशी म्हणजे वेक्टर, इज कॉल्ड एज अ वेक्टर। फॉर एक्झाम्पल पहा, मास स्केलर क्वांटिटी आहे, तर मासचं वेक्टर क्वांटिटी मधलं रूपांतर म्हणजे वेट, वेट। आता वेटला कुठलं डायरेक्शन आहे, पण उदाहरणार्थ मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतला, तर वेट, वेट म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज कॉल्ड एज अ वेट ऑफ दॅट बॉडी, म्हणजे फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, देअरफोर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी। त्यानंतर स्पीड मधलं घेतलं तर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी। डिस्टन्स मधलं घेतलं किंवा आपण इथं ऍक्सिलरेशन म्हणू शकतो, ऍक्सिलरेशन, व्हेलॉसिटी, ऍक्सिलरेशन। त्यानंतर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, आपण मराठी त्याला विस्थापन म्हणतो। कोणत्या दिशेला विस्थापित झालं म्हणजे डिस्प्लेसमेंट, दिशा आली तर, आणि म्हणून इट इज कॉल्ड एज अ वेक्टर क्वांटिटी। तर जनरली वेक्टर्स डिनोट करताना ए बी बार, ए सी बार, जनरली वेक्टर्स आर डिनोटेड बाय, जनरली वेक्टर्स आर डिनोटेड बाय, वेक्टर्स आर डिनोटेड बाय ए बी बार, सी डी बार, और सिंपली ए बार, बी बार, सी बार, एटसेट्रा। सिंपली ए बार, बी बार, सी बार, एटसेट्रा। ए बी बार आणि सी डी बार, फॉर एक्झाम्पल, टू रिप्रेझेंट वेक्टर क्वांटिटी वी यूज डायरेक्टेड लाईन सेगमेंट। म्हणजे वेक्टर कशाला व्यक्त करतात, पण डायरेक्टेड लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट रेषेचा एक भाग आहे तो व्यक्त करतात। जनरली वेक्टर्स आर डिनोटेड बाय, वेक्टर्स आर डिनोटेड बाय
line segment. इथं आपण फॉर एक्झाम्पल म्हणलं तर असं आपण काय समजा आपण असा हा लाईन सेगमेंट घेतला, इथं नाव ए घेतलं, बी घेतलं, हा आपल्याला ए बी बार याची डायरेक्शन आहे, त्या दिशेनं ही त्याची मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही. दुसरं आपण असं करू शकतो ए बी बार सी डी बार घेऊ शकतो, सी डी बार त्या डायरेक्शन मध्ये असू शकेल, ए बार बी बार आपण असं करू शकतो. प्रकार दिस इज वेक्टर ए बार, दिस इज वेक्टर बी बार. ए बी बार मध्ये ए ला इनिशियल पॉइंट असं काय इनिशियल पॉइंट ऑफ द वेक्टर म्हणतात आणि बी ला टर्मिनल पॉइंट ऑफ द वेक्टर म्हणतात. इन वेक्टर ए बी बार, ए बी बार मध्ये वेक्टर ए बी बार मध्ये ए इज कॉल्ड एज, ए इज कॉल्ड एज इनिशियल पॉइंट अँड बी इज कॉल्ड एज, बी इज कॉल्ड एज टर्मिनल पॉइंट, बी इज कॉल्ड एज टर्मिनल पॉइंट ऑफ द वेक्टर, ऑफ द वेक्टर. पण जनरली ए बी बार मध्ये ए ला इनिशियल, सुरुवातीच्या इनिशियल पॉइंट म्हणतात आणि नंतरचा पॉइंट जो असतो त्याला टर्मिनल पॉइंट असं म्हणतात. सी डी बार मध्ये सी हा इनिशियल पॉइंट झाला, डी हा टर्मिनल पॉइंट झाला आणि त्यांची डायरेक्शन या दिशेने सी डी बार, ए बी बार, सी सी इथं येतला, डी इथं येतला, तर सी डी बार आपल्याला या पद्धतीने म्हणतो. हे झालं स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी. स्केलर म्हणजे आपण म्हटले अदिश राशी, ज्याला फक्त मॅग्निट्यूड असतात त्याला अदिश राशी म्हणतात. वेक्टर क्वांटिटी ज्याला मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन, म्हणजे मॅग्निट्यूड पण असेल दिशा पण डायरेक्शन पण असते, त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. वेक्टर क्वांटिटी आर जनरली डिनोटेड बाय युजिंग लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंटचा उपयोग करून वेक्टर्स डिनोट केले जातात. आता आपण म्हणतो टाइप्स ऑफ वेक्टर्स, टाइप्स ऑफ वेक्टर्स. Types of vectors. Types of vectors. Yatla pahila paana hota pan zero vector. Zero vector. Pa zero vector manje kay? A vector. त्याच्या मॅग्निट्यूड होत वेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड झिरो युनिट इज कॉल्ड एज अ झिरो वेक्टर. वेक्टर हॅविंग मॅग्निट्यूड, हॅविंग मॅग्निट्यूड झिरो युनिट इज कॉल्ड एज, हॅविंग मॅग्निट्यूड झिरो इज कॉल्ड एज, इज कॉल्ड एज zero vector. A vector having magnitude zero is called a zero vector and is denoted by, and is denoted by zero bar. Read like this, zero bar. Kya padhna hota hai zero bar. Kya zero vector? Zero bar. Kya zero vector? आता याची डायरेक्शन कोणती? मग आता काही वेळा सीटीला प्रश्न विचारतात डायरेक्शन ऑफ द झिरो वेक्टर इज, तर त्याला याचा एक इनडिटर्मिनिस्टिक. द डायरेक्शन ऑफ झिरो वेक्टर, डायरेक्शन ऑफ झिरो वेक्टर, डायरेक्शन ऑफ झिरो वेक्टर इज, हा शब्द लक्षात ठेवा, इनडिटर्मिनिस्टिक, इनडिटर्मिनिस्टिक. डायरेक्शन ऑफ झिरो वेक्टर इज इनडिटर्मिनिस्टिक. जनरली झिरो वेक्टर कसं दाखवतात पा, समजा मी सुरुवातीचा वेक्टर घेतला, ए हा वेक्टर घेतला, ए बी बार म्हणा किंवा ए बार म्हणा, समजा मी हा वेक्टर घेतला ए बार असं म्हणा, ए बार घेतला किंवा ए बी बार घ्या, त्यानंतर हा मी डिवाइड केला म्हणजे बायसेक्ट केला, तुम्ही हा मी बायसेक्ट केला बरोबर, याचं निर्माण हे केला तर तो नंतरचा वेक्टर येईल आपल्याला हा ए, तो परत मी बायसेक्ट केला तर तो आपल्याला येईल वन अपॉन टू स्क्वेअर ए बार, त्याच्या निम्न परत असं या पद्धतीने मी करत गेलो तर एक वेळ आपल्याला असा वेक्टर मिळेल वन अपॉन टू रेस्ट बी एन इन टू ए बार, व्हेर एन इज इन्फिनिटी, एन इज इन्फिनिटी, इन्फिनिट एक्स
and n is infinity, this vector is called as a zero. Yeah, vector is zero. The n is infinity means 2 raised to infinity, that is infinity. 1 divided by infinity, that is 0. 0 into a bar, that is 0. म्हणजे समजा हा वेक्टर आहे, या वेक्टरचे आपण तुकडे 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 करून गेलो तर अशी एक वेळ येईल की इन्फायनाईट टाइम्सला हा वेक्टर 0 वेक्टर म्हणून व्यक्त करता येईल. आणि म्हणून त्याची डायरेक्शन लिहित असताना डायरेक्शन ऑफ 0 वेक्टर इज इनडिटरमिनेट. इट डिपेंड इट डिपेंड्स अपॉन दॅट वेक्टर. हे झालं 0 वेक्टर. त्यानंतर आपण पाहणार आहोत युनिट वेक्टर. युनिट वेक्टर सेकंड युनिट वेक्टर. युनिट वेक्टर अ युनिट वेक्टर अ वेक्टर हैविंग मैग्नीट्यूड वन यूनिट ओनली. अ वेक्टर हैविंग मैग्नीट्यूड अ वेक्टर हैविंग मैग्नीट्यूड अ वेक्टर हैविंग मैग्नीट्यूड one unit is called as unit vector. A vector having magnitude one unit is called as unit vector. The basic unit vectors are put at par x, y and z axis of unit vectors are I, j, k as well. And here cap na darshata. Unit vectors are generally denoted by cap. Ata samjha ha a bar vector asel. वेक्टर युनिट वेक्टर अलॉन्ग वेक्टर ए बार. युनिट वेक्टर अलॉन्ग वेक्टर ए बार इज डिनोटेड बाय ए कॅप. युनिट वेक्टर दर्शवण्यासाठी कॅप वापरला जातो. ए बार वरचा युनिट वेक्टर ए कॅप. And तो कसं करणार? And is given by. समजा ए कॅप आपल्याला काढायचा आहे युनिट वेक्टर अलॉन्ग ए बार, त्याला आपण ए कॅप म्हणतात. तर काय करायचं? दिलेल्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूड न डिवाइड करतात. मॅग्निट्यूड म्हणजे कसं करतात? त्याचं मॉड्युलस घ्यायचं. मॉड ऑफ ए बार. ए कॅप इक्वल टू ए बार डिवाइड बाय मॉड ऑफ ए बार. जे युनिट वेक्टर अलॉन्ग एनी वेक्टर इज नथिंग बट दॅट वेक्टर डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड. तर युनिट वेक्टर अलॉन्ग बी बार पाहिजे असेल तर बी बार डिवाइड बाय मॉड बी बार. युनिट वेक्टर अलॉन्ग ए बी बार, युनिट वेक्टर अलॉन्ग ए बी बार पाहिजे असेल. युनिट वेक्टर अलॉन्ग ए बी बार आपल्याला पाहिजे असेल. युनिट वेक्टर अलॉन्ग ए बी बार आपल्याला पाहिजे असेल. इज इक्वल टू ए बी बार वरचा युनिट वेक्टर. ए बी बार इक्वल टू नव्हे, ए बी बार वरचा युनिट वेक्टर. दॅट इज नथिंग बट ए बी बार डिवाइड बाय मॉड ऑफ ए बी बार. हे मॉड ऑफ ए बी बार म्हणजेच मॉड ऑफ ए बी बार म्हणजे त्याला आपण मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार असं म्हणतो. मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार, मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार म्हणजे ए बी बार या वेक्टरचा वेक्टरचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड इन डायरेक्शन दोन असतात. त्यातले मॅग्निट्यूड न डिवाइड केलं, दिलेल्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूड न डिवाइड केलं की त्यावरचा युनिट वेक्टर मिळतो. त्यानंतर आपण तिसरा पार्ट पाहणार आहे. नंतर त्यातला तिसरा पार्ट आपण पाहणार आहोत को इनिशियल किंवा को टर्मिनस वेक्टर्स. को इनिशियल थर्ड टाइप को इनिशियल किंवा को टर्मिनस वेक्टर्स. थर्ड पार्ट को इनिशियल किंवा को टर्मिनस वेक्टर्स. को टर्मिनस वेक्टर्स को इनिशियल किंवा को टर्मिनस वेक्टर्स. नावाचं को इनिशियल इनिशियल वेक्टर सारखा असणारे वेक्टर्स म्हणजे वेक्टर्स हॅव्हिंग सेम इनिशियल वेक्टर सेम इनिशियल पॉइंट टर्मिनल. वेक्टर्स हॅव्हिंग सेम इनिशियल पॉइंट सेम इनिशियल पॉइंट. इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट आपण बघितलेला आहे. एकच इनिशियल पॉइंट असणार वेक्टर्स. वेक्टर्स हॅव्हिंग सेम इनिशियल पॉइंट आर कॉल्ड एज को इनिशियल वेक्टर्स.
कोइनिशियल वेक्टर्स। काय एकदा आपण पाहता दाखवू शकतो, समजा मी असेल तर इकडे हा हा समजा ओ ए बार घेतला, आपण ओ बी बार घेतला आणि इथं आपण हा ओ सी बार घेतला। तर ओ ए बार ओ सी बार ओ सी बार ओ ए बार मी ए बार म्हटलं, हा बी बार म्हटलं आणि सी बार। हियर ए बार बी बार सी बार, ए बार बी बार सी बार किंवा दॅट इज ओ ए बार ओ बी बार ओ सी बार, त्यांचा इनिशियल पॉईंट एकच आहे, काय पाहू ओ, आर कॉल्ड एज आर कॉल्ड एज को इनिशियल वेक्टर्स, आर कॉल्ड एज को इनिशियल वेक्टर्स। को इनिशियल चा अर्थ एकच इनिशियल पॉइंट असणारा वेक्टर, मग त्यातले असे किती पण वेक्टर्स आपल्याला दाखवता येतील त्यांना को इनिशियल वेक्टर्स असं म्हणतात। देन फोर्थ इक्वल वेक्टर्स, आता आपण काही टर्म्स साठी पाहूया, फोर्थ आपण याला पाहिलं इक्वल वेक्टर्स। हा तर दोन वेक्टर इक्वल आहेत असं पण कधी म्हणू शकतो, समजा या दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड सारखी असेल समान लांबीच्या छोट्यात आणि दोन्हींची डायरेक्शन एकच असेल, ते असे असेल या पद्धतीची डायरेक्शन असेल किंवा दोन्हीची डायरेक्शन अशी असेल, म्हणजे वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड एज वेल एज सेम डायरेक्शन, ते कुठे असं पुढे पुढे वाटे मग असं जातात, कारण हा शिफ्ट आपल्याला करता येतो, हा वेक्टर कुठेही शिफ्ट करता येतो, हा वेक्टर आपल्याला याला पॅरल असं कुठेही शिफ्ट करता येतो, डायरेक्शन चेंज न करता आपण कुठेही शिफ्ट करू शकतो, अशा वेक्टर्सना आपण इक्वल वेक्टर्स असतो, म्हणजे वेक्टर्स हॅविंग वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड, वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड एज वेल एज सेम डायरेक्शन, एज वेल एज सेम डायरेक्शन आर कॉल्ड एज इक्वल वेक्टर्स, इक्वल वेक्टर्स। आता इथं आपण दाखवू शकतो, समजा आपण हा एक वेक्टर घेतला आणि हा दुसरा वेक्टर घेतला, तो इथंच पाहिजे असं नाही, हा शिफ्ट करून तुम्ही इथं घेऊ शकता, फक्त त्याला काय हरवत नाही, त्याला काय हरवत नाही, त्यांची डायरेक्शन एक पाहिजे, ए बी बार आणि सी डी बार, ए बी बार इक्वल टू सी डी बार, ए बी बार इक्वल टू सी डी बार। आता हे कधी असतं, तर ए बी बरोबर सी डी पाहिजे, ए बी इक्वल टू सी डी म्हणजे मॅग्निट्यूड सारखं पाहिजे अँड सेम डायरेक्शन, सेम डायरेक्शन, दोन्हीची डायरेक्शन सारखी पाहिजे, दोन्हीची मॅग्निट्यूड सारखा असेल तर आपण ए बी बार बरोबर सी डी बार असं म्हणतो, म्हणजे इक्वल वेक्टर्स, जे दोन असतील तीन असतील, जे वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन आर कॉल्ड एज इक्वल वेक्टर्स। हे झालं आपलं चौथा टर्म, त्यानंतर आपण बनवतो निगेटिव्ह ऑफ वेक्टर, निगेटिव्ह ऑफ वेक्टर। Negative of a vector, negative of a vector. पण हा वेक्टर मी ए बी बार घेतला तर बरोबर याच्या उलट जो येतो, म्हणजे मॅग्निट्यूड सारखी पण डायरेक्शन अपोजिट, त्यांना त्याचे एकमेकांचे निगेटिव्ह होतात, म्हणजे वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट सेन्स ऑफ डायरेक्शन आर कॉल्ड एज निगेटिव्ह ऑफ दॅट वेक्टर, वेक्टर वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड, वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट सेन्स ऑफ डायरेक्शन, अपोजिट सेन्स ऑफ डायरेक्शन, अपोजिट सेन्स ऑफ डायरेक्शन are called as, are called as negative of each other,
फॉर एग्जांपल उदाहरण आपण असे घेऊ शकतो, समजा हा मी ए बी बार घेतला, ए बी बार, तर ए बी बार अँड बी ए बार आर निगेटिव्ह ऑफ इच अदर, आर निगेटिव्ह ऑफ इच अदर. दोन्हीची मॅग्निट्यूड, ए बी बार आपल्याला या डायरेक्शन मध्ये होतं आणि बी ए बार आपल्याला या डायरेक्शन मध्ये, मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन ऑपोजिट आहे. तर आपण त्याला मग हे लिहिताना कसं लिहितो, ए बी बार इक्वल टू मायनस बी ए बार, ए बी बार इक्वल टू मायनस बी ए बार, ए बी बार इक्वल टू मायनस बी ए बार. तर हे दोन वेक्टर काय झाले, निगेटिव्ह, म्हणजे हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट सेन्स ऑफ डायरेक्शन, अपोजिट निगेटिव्ह अपॉन ए इच अदर. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटवर आपण फ्री वेक्टर्स, फ्री वेक्टर्स. आज आपण वेगळे फक्त टर्म्स बनवू आणि मग उद्या आपण थेरम्स वगैरे काही त्यातले बघा. फ्री वेक्टर्स नेक्स्ट टाइम बघू, फ्री वेक्टर्स. फ्री वेक्टर्स फ्री वेक्टर्स म्हणजे काय पहा, वेक्टर्स हुज इनिशियल पॉइंट कॅन बी चोजन एनिवेअर इन द स्पेस, कुठेही घेऊ शकतो आपण. वेक्टर्स हुज इनिशियल पॉइंट, इनिशियल पॉइंट कॅन बी चोजन, कॅन बी चोजन एनिवेअर, एनिवेअर इन द स्पेस, कॅन बी चोजन एनिवेअर इन द स्पेस इज कॉल्ड एज फ्री वेक्टर, इज कॉल्ड एज फ्री वेक्टर. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, वेक्टर हुज इनिशियल पॉइंट इज नॉट फिक्स्ड, जे एका ठिकाणी स्थिर असायचं, और आपण असं म्हणू शकतो वेक्टर हुज इनिशियल पॉइंट इज नॉट फिक्स्ड, नॉट फिक्स्ड, याला आपण फ्री वेक्टर्स असं म्हणतो. म्हणजे इनिशियल पॉइंट आपण समजा हा एक बार इकडे घेतला, तर आपण इकडे आपण या पद्धतीने दुसरा तो इनिशियल पॉइंट आपण कुठेही शिफ्ट करू शकतो, कुठेही शिफ्ट करत असू शकतो. इनिशियल पॉइंट आपण कुठेही केला आपण फ्री वेक्टर म्हणायचं, देन लोकलाइज करायचं. फ्री वेक्टर नंतर लोकलाइज वेक्टर. आज आपण फक्त टर्म्स पाहतो वेगळे. फ्री वेक्टरला, फ्री वेक्टरचा म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट आपण कुठेही घेऊ शकतो त्याला आपण फ्री वेक्टर म्हणतात, देन लोकलाइज वेक्टर, लोकलाइज वेक्टर. फक्त एवढंच आहे, लोकलाइज वेक्टर्स म्हणजे हुज इनिशियल पॉइंट इज फिक्स्ड, लोकलाइज वेक्टर म्हणजे वेक्टर हुज इनिशियल पॉइंट इज फिक्स्ड इज कॉल्ड एज लोकलाइज वेक्टर, इज कॉल्ड एज लोकलाइज वेक्टर. जसा इनिशियल पॉइंट फिक्स आहे तो कुठे आपल्याला शिफ्ट करता येत, स्पेस मध्ये कुठे शिफ्ट करता येत नाही, त्याला आपण लोकलाइज वेक्टर असा म्हणतो. यानंतर आपण बनवतो अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स, अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. त्यात पहिल्यांदा आपण म्हणू ऍडिशन अँड सबट्रॅक्शन इज अ टाइप ऑफ ऍडिशन, ऍडिशन. ए बार अँड बी बार आर एनी टू वेक्टर्स, देन देअर ऍडिशन इज गिव्हन बाय ए बार प्लस बी बार. इफ ए बार अँड बी बार, ए बार अँड बी बार
are any two vectors, if A bar and B bar are any two vectors, then their addition is given by A bar plus B bar. Subtraction में कैसे होता? Subtraction. If A bar and B bar are any two vectors, then subtraction of vector B bar from A bar is given by A bar minus B bar. B bar से A bar मतलब subtraction A bar minus B bar. अने A bar से B bar मतलब subtraction पर इसलिए B bar minus B bar. Addition यानी subtraction था. ता vector log law of vector addition. पहला ग्राफ में लॉ ऑफ पैरेललोग्राम समांतर भुज होता है लॉ ऑफ पैरेललोग्राम. समझा एक अपन पैरेललोग्राम करते हैं ना, सपोज अपन ऐसा पैरेललोग्राम करना तो नाउ दिल अपन ओ ए CB, OACB is a parallelogram. अतः H of vector में हमें लिखा A bar, यानी H of vector OB bar में लिखा A bar. पर H diagonal of जो vector है, parallelogram से diagonal अपन कर ला OC bar, पर तो vector अपन ला A bar plus B bar से देते हैं, A bar plus B bar से. क्या कहते हैं जब अपन OACB हा पैरेललोग्राम घेतला, समांतरभुज चौकोन घेतला, त्या समांतरभुज चौकोन मधले दोन ऍडजेसंट साइड वरचे वेक्टर येते ना, दोन ऍडजेसंट साइड वरचे OA बार ऍडजेसंट ते लगतचे OA बार आणि OB बार हे लगतचे साइड्स आहेत, तर OA बार वरचा वेक्टर मी A बार घेतला आणि OB बार वरचा वेक्टर B बार घेतला, तर डायगोनलचा वेक्टर म्हणजे त्या दोन्हींची बेरीज असते, त्याला आपण लॉ ऑफ पैरेललोग्राम म्हणतात. समजा मी असं असेल AO बार घेतला AC बार घेतला तर त्यावरून AB बार ची AB बार म्हणजे AO बार प्लस AC बार. समजा सी पॉइंट घेतला तर सी ए बार प्लस सी बी बार इक्वल टू आपल्याला काय इक्वल टू काय तर सी ओ बार येतो ना, हे दाखव. किंवा बी पॉइंट घेतला लॉग पॅरेललोग्राम तर बी ओ बार प्लस बी सी बार इज नथिंग बट बी ए बार, म्हणजे ज्या पॉइंट पासून तुम्ही स्टार्ट होता ओ ए बार प्लस ओ बी बार इज इक्वल टू ओ सी बार, ए ओ बार प्लस ए सी बार इज इक्वल टू ए बी बार, सी ए बार प्लस सी बी बार इज इक्वल टू सी ओ बार येतो, आणि बी पॉइंट घेतला असेल तर बी सी बार प्लस बी ओ बार इज इक्वल टू बी ए बार येतो. याला म्हणतात लॉ ऑफ पॅरेललोग्राम, म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजूवरचे वेक्टर्स घेतले तर त्यांची बेरीज म्हणजे ज्या दोन लगतच्या बाजू जिथून स्टार्ट होतात तिथूनच तयार होणाऱ्या डायगोनलवरच्या वेक्टरची वेक्टर असतो. इफ ए बार एंड बी बार are any two vectors if A bar and B bar are two vectors along tum apan A bar varo A bar asu mhanta if A bar equal to A bar ase kya mhanta if A bar equal to A bar and B bar equal to OB bar
If a bar equal to a bar and b bar equal to b bar are two vectors along the adjacent side of a parallelogram OACB OACB या समांतरभुज चौकोनाच्या OA बार वरील वेक्टर A बार म्हटला OB बार या साइड वरचा वेक्टर B बार म्हटला देन वेक्टर अलॉन्ग इट्स डायगोनल त्या समांतरभुज चौकोनाच्या कर्णावरचा वेक्टर अलॉन्ग इट्स डायगोनल कुठला डायगोनल तो जितू स्टार्ट आले तितून जायला ओसी बार अलॉन्ग इट्स डायगोनल ओसी बार इज गिवन बाय ओसी बार इक्वल टू ओए बार प्लस ओबी बार किंवा तोच आपण लिहितो तो ए बार प्लस म्हणजे ए बार प्लस बी बार हा डायगोनलचा वेक्टर आपल्याला मिळतो आता हे कसं येतं आपल्याला याचं प्रूव्ह करता येतं आपण त्यासाठी ट्रायंगल लॉ पाहिजे ओए ओ पासून ए पर्यंत डिस्प्लेसमेंट झालं ए पासून सी पर्यंत डिस्प्लेसमेंट झालं आता हा बी बार वेक्टर आहे त्याच्या बरोबरचा समोरचा वेक्टर तेवढ्याच मॅग्निट्यूडचा डायरेक्शन सेम आहे त्यामुळे याला आपण बी बार म्हणू शकतो या वेक्टरला आपण बी बार म्हणू शकतो शिवाय या वेक्टरला आपण ए बार म्हणू शकतो त्याच्या समोरचे समांतर चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीचे असतात त्यामुळे मॅग्निट्यूड सारखी झाली आणि ओए बार या डायरेक्शन मध्ये या डायरेक्शन मध्ये आपण ओसी बार म्हणू शकतो बीसी बार म्हणू शकतो बीसी बार म्हणू शकतो काय करता ओ पासून बी आणि बी पासून सी पर्यंत एखाद्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं तर याचा अर्थ आपण त्याचं ओ पासून सी पर्यंत डिस्प्लेसमेंट झालं असं म्हणतो म्हणजे ओसी बार मला ट्रायंगल लॉ कसं करतो पहा ओबी बार प्लस ओसी बार पहिल्यांदा आपण ट्रायंगल लॉ पाहतो लॉ करणं करून पहिला पण ट्रायंगल लॉ नंतर करतो तर ओबी बार प्लस बीसी बार इज नथिंग बट ओसी बार बाय लॉ ऑफ ट्रायंगल देन बी बार प्लस ए बार आता बी बार प्लस ए बार का नाही ए बार प्लस बी बार हे कॉम्युटेटिव्ह आहे त्यामुळं ओए बार ओसी बार प्लस ओसी बार इक्वल टू ए बार प्लस ओबी बार येतात दॅट इज इक्वल टू ए बार प्लस बी बार आपण बघत ओसी बार इक्वल टू ओसी ओ पासून मला सीकडे जायचंय तर कसेल पहा ओए बार प्लस ए सी बार डायग्राम ओ पासून एकडे ए पासून सीकडे म्हणजेच ओ पासून सीकडे डिस्प्लेसमेंट झाला असं म्हणतो आपण त्यातला ओए बार मला दिलेला ए बार आणि ए सी बार आपण याच्यावरून काढलं ओबी बार ए सी बार दॅट इज बी बार काढलं हा पहिला आपण घेऊ मग नंतर लॉ ऑफ पॅरलॉग्राम घ्यायला मिळतं ठीक आहे आपण असं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन पहा मी हा ट्रायंगल घेतला ए बी सी असा ट्रायंगल घेतला ए बी सी तर ए बी बार प्लस बी सी बार ए पासून बी कडे डिस्प्लेसमेंट आणि बी पासून सी कडे डिस्प्लेसमेंट याचा अर्थ ए पासून सी कडे दॅट इज कॉल्ड एज ट्रायंगल ऑफ फॅक्टराइजेशन तर इन ट्रायंगल ए बी सी समजा याला मी ए बार म्हटला याला मी बी बार म्हटला आणि हा वेक्टर आपण घेतला असा घेतला या वेक्टरला सी बार म्हटला असा घेतला तर काय पाय ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार इज इक्वल टू मला काय पहा इन ट्रायंगल ए बी सी ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार इक्वल टू मला ए सी बार ए सी बार ए बी बार प्लस बी सी बार इक्वल टू ए सी बार समजा हा सी बार मी असं घ्या ए बी बार प्लस बी सी बार इक्वल टू ए सी बार म्हणजेच काय सी बार इक्वल टू
C bar equal to A bar plus B bar. C bar equal to A bar plus B bar equal to C bar. समजा तुम्ही सी बार या डायरेक्शन मध्ये घेतला असेल तर हा मायनस सी बार आणि तो मायनस सी बार मग आपण लेफ्ट साइड घेतला तर ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल टू झिरो वेक्टर तो म्हणजे ए पासून बी कडे बी पासून सी कडे आणि परत सी पासून ए कडे विस्थापन झालं म्हणजे विस्थापन झिरो झालं बरोबर का भाई ए बार प्लस बी बार समजा त्याला सी बार ने असा घेतला तर ए बार प्लस बी बार प्लस सी बार आपल्याला टोटली हे झिरो वेक्टर आणि सी बार जर या पद्धतीने घेतला असेल तर ए बार प्लस बी बार म्हणजे सी बार एक्सटेंड करता है बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन हे लॉ ऑफ पॉलीगॉन म्हणून वापरतात लॉ ऑफ पॉलीगॉन साठी वापरतात या दोन्हीमधून मला AC बार मिळतो AB बार प्लस BC बार इक्वल टू AC बार या दोन्हीवरून मला AB बार प्लस BC बार इक्वल टू AC बार या दोन्हीवरून या दोन्हीवरून मला CD आणि DE वरून CE बार पाह हा वेक्टर ज्या ठिकाणी संपला त्या ठिकाणी हा वेक्टर स्टार्ट झालेला आहे आणि म्हणून हे आपल्याला AE बार म्हणतात आला काही नोट पाहत त्यामध्ये काय नोट असं म्हणा त्याच पहिलं नोट घ्या वेक्टर्स ए बार एंड बी बार इफ वेक्टर्स ए बार एंड बी बार वेक्टर्स ए बार एंड बी बार आर एक्टिंग सायमल्टेनियसली एकाच वेळेला सायमल्टेनियस अर्थ एकाच वेळेला simultaneously then use law of parallelogram law of parallelogram जे ए बार बी बार एकाच वेळी ऍक्ट होत असतील एकाच वेळी ऍक्ट होत असेल तर लॉ ऑफ पॅरलॅलोग्राम दुसरा नोट घ्या इफ वेक्टर्स ए बार एंड बी बार are acting vectors a bar and b bar are acting one after the other एक झाल्यानंतर दुसरा वेक्टर ऍड करतो म्हणजे ए बी बार नंतर मग बी सी बार असा ऍक्ट होत असेल तर यूज लॉ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर देन यूज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन सेकंड देन थर्ड ए बी बार प्लस बी ए बार ए बी बार प्लस बी ए बार काय नंबर इकडे बघा हा ए बी बार घेतला ए पासून बी कडे विस्थापित झाला आणि बी ए बार म्हणजे परत बी कडून एकडे विस्थापित झाला ए कडून बी कडे गेलो परत बी कडून एकडे गेलो म्हणजे सगळं विस्थापन किती झालं बा झिरो वेक्टर ए बी बार प्लस बी ए बार इज इक्वल टू झिरो वेक्टर तसं ट्रायंगलच्या बाबतीत हाच रूल कसं होईल पण ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार हा ट्रायंगलचा विचार केला पण ए बी सी समजा आपण असा ट्रायंगल घेतला ए बी सी ए बी सी ए बी बार प्लस बी सी बार म्हणजे इथपर्यंत आलो परत सी ए बार परत येत आलो तर हे पण आपल्याला झिरो वेक्टर ए बी प्लस बी सी प्लस सी ए पासून बी बी पासून सी सी पासून परत एक ठिकाणी आलो म्हणजे जिथून स्टार्ट झालं तिथंच आपण आलो म्हणजे आपलं विस्थापन किती झालं पण झिरो वेक्टर झाला तर हे ऍडिशन आपल्याला झिरो वेक्टर असेल नेक्स्ट
commutative law. Vector addition is commutative. Addition च्या संदर्भातले आपण लॉज पाहूया. Vector addition is commutative. Next, fourth, commutative law. Vector addition is commutative. Subtraction commutative नहीं, addition commutative. Vector addition is commutative. Subtraction a bar minus b bar is not equal to b bar minus a bar. Sanjay, vector addition is commutative. Commutative मुझे कहना पाए a bar plus b bar, that is a bar plus b bar अपना solution को b bar plus a bar. तला मतलब commutative होगा. त्यानंतर associative होगा. Vector addition is associative. Associative law हा तीन वेक्टर साठी लागू करतो, म्हणजे तीन वेक्टरची बेरीज आपण पहिल्या दोन्हीची बेरीज करून नंतर मिळवलं तिसऱ्यामध्ये किंवा नंतरच्या दोन्हीची बेरीज करून पहिल्या मध्ये मिळवलं तर तेवढे जाते. दॅट इज ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज सेम एज ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ए बार मध्ये बी बार प्लस सी बार ची बेरीज मिळवा किंवा ए बार आणि बी बार बेरीज करून त्यामध्ये सी बार मिळवा, दोन्ही चालतं. दॅट इज असोसिएटिव्ह लॉ. त्यानंतर एडिटिव्ह आयडेंटिटी. नेक्स्ट एडिटिव्ह आयडेंटिटी. एडिटिव आयडेंटिटी फॉर एनी वेक्टर ए बार ए बार प्लस जीरो वेक्टर इज इक्वल टू ए बार, देयरफॉर जीरो वेक्टर इज कॉल्ड एज एडिटिव आयडेंटिटी. आता मल्टीप्लिकेटिव आयडेंटिटीला इनटू मध्ये येतं, एडिटिव आयडेंटिटी मध्ये बेरीज मध्ये येतं, इज कॉल्ड एज एडिटिव आयडेंटिटी. इज कॉल्ड एज एडिटिव आयडेंटिटी. त्यानंतर एडिटिव इनव्हर्स म्हणजे असा वेक्टर शोधा की जो मोठ्या वेक्टर मध्ये मिळवला तर छोट्या वेक्टर आला पाहिजे. मिळवलं एडिटिव म्हणते एडिटिव इनव्हर्स. तर असा वेक्टर मिळवा, आता उदाहरण ए बार असेल तर ए बार मध्ये काय मिळालं होतं आपल्याला छोट्या वेक्टर मायनस ए, तर मायनस ए बारला एडिटिव इनव्हर्स म्हणतात. फॉर एनी वेक्टर ए बार ए बार प्लस मायनस ए बार. ए बार मध्ये मी मायनस ए बार मिळवला तर मला काय म्हणतो झिरो वेक्टर मिळतात. मायनस ए बार इज कॉल्ड एज एडिटिव इनव्हर्स ऑफ ए बार आहे कसा एडिटिव इनव्हर्स. आता आपण काही स्केलर्स घेतले, स्केलर्स मध्ये यामध्ये आपण इफ एम आय एन आर स्केलर्स म्हणजे रिअल व्हॅल्यूज 1 2 3 सारखे स्केलर्स घेतले आणि वेक्टर्स घेतले त्यांचा गुणाकार करून आपण कसं करतात बघा, एम प्लस एन इंटू ए बार इज इक्वल टू आपल्याला असं म्हणता येतं एम ए बार प्लस एन ए बार. एम एन आर स्केलर्स म्हणजे संख्या. त्यानंतर नेक्स्ट एम इंटू ए बार प्लस बी बार असेल पाहिजे, जसं ए बार याला मल्टिप्लाय केला एम ए बार एन ए बार असेल तो तसं इथे एम इथं आपण मल्टिप्लाय करू शकतो. आपण असं म्हणतो एम ए बार प्लस एम बी बार, एम इज अ स्केलर.
m into n into a bar असे, तर अपना समझ सको, m n into a bar, तो मैं इस अपना सोचना समझ सको, m into a bar, असे ही होगा। ये m और n स्केलर्स हैं, तो m आ गया, m बाहर गया, m n दोनों एक तरफ ले, असे ही चलता है। फिर m n r स्केलर्स, r स्केलर्स। मुझे 6 a bar, 2 into 3 a bar, असे ही होगा। कि 3 into 2 a bar लिख सकते हो कि 2 into 3 into a bar लिख सकते हो तदनंतर लास्ट ये प्रॉपर्टी पर बच्चे लक्ष्य कर सर मॉड ऑफ a bar प्लस मैग्नीट्यूड मॉड ऑफ मैग्नीट्यूड या दोनों वेक्टर ची बेरिस करो दोनों वेक्टर ची बेरिस करो तो मैग्नीट्यूड क्या क्लास इट इज ऑलवेज लेस देन इक्वल टू मॉड ऑफ a bar प्लस मॉड ऑफ b bar उदाहरण होगा मैं समझो एक यूनिट डिफरेंस है डिस्प्लेसमेंट का यानी a bar आणि दुसरा डिस्प्लेसमेंट वेक्टर येते आणि मी म्हटलं बी बार तर दोन्हीची बेरीज केला आणि त्याचे मॅग्नीट्यूड घेतला समजा याचे मॅग्नीट्यूड आहे 4 आणि याचे मॅग्नीट्यूड आहे 5 4 अधिक 5 आपल्याला आलं 9 याचे मॅग्नीट्यूड आलं 9 झालं तर हे जे अंतर आहे हे अंतर आहे हे 9 पेक्षा कमी असलं पाहिजे बरोबर का हे 9 पेक्षा कमी हे अंतर जे आपल्याला काय समजतं 7 जेव्हा समजा हे हवे प्रास असेल तर त्यावेळी तो इक्वल टू येईल बरोबर समजा फॅक्टर हा बी बार येत असेल फॅक्टर बी बार असेल तर मॉड ऑफ ए बार प्लस बी बार म्हणजे मॉड ऑफ ए बार आणि बी बार इक्वल टू येईल पण हा वेक्टर या पद्धतीने गेला असेल तर मॉड ऑफ ए बार प्लस बी बार इज ऑलवेज लेस देन मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार असेल जी ही व्हॅल्यू आपल्याला 9 पेक्षा नाही लेस देन नाही मॅग्नीट्यूड आहे इथं आपण याचे नोट्स पाहिले यानंतर आपण कोण आहोत स्केलर मल्टिपल ऑफ फॅक्टर स्केलर मल्टिपल ऑफ फॅक्टर आज काही टर्म्स आपण फक्त पाहिले उद्या आपण थेरम सांगू स्केलर मल्टिपल ऑफ फॅक्टर स्केलर मल्टिपल ऑफ फॅक्टर स्केलर मल्टिपल ऑफ फॅक्टर स्केलर मल्टिपल ऑफ फॅक्टर तर स्केलर मल्टिपल ऑफ फॅक्टर म्हणजे काय पाहा स्केलर गुणलेला फॅक्टर आता स्केलर म्हणजे काय की कुठली संख्या 2 3 4 एनी रियल नंबर इज कॉल्ड एज अ स्केलर 2 3 4 तर असं गुणलेला वेक्टरला आपण स्केलर मध्ये बोलतो आहोत आम्हाला कसं आहे एक ए बार ही एनी वेक्टर ए ए बार बी एनी वेक्टर एनी वेक्टर एंड के इज एनी स्केलर के इज एनी स्केलर म्हणजे फक्त ए बिलॉंग्स टू आर वास्तव संख्या कुठली असेल ए नॉट इक्वल टू झिरो फक्त झिरो सोड इफ ए बार बी एनी वेक्टर एंड के इज एनी स्केलर देन वेक्टर के बार वेक्टर के बार इज कॉल्ड एज स्केलर मल्टीपल ऑफ वेक्टर is called as scalar multiple of one. उदाहरण बघा समजा मी हा वेक्टर येतला ए हा वेक्टर येतला मी ए मी याच डायरेक्शन मध्ये याचे डबल वेक्टर घेतला मी याच डायरेक्शन मध्ये याचे दुप्पट वेक्टर घेतला तर याला मी 2 ए बार म्हणू शकतो तर 2 ए बार इज अ स्केलर मल्टिपल कशा स्केलर नको दिला कशाला दोन याचे दुप्पट आहे वेक्टर समजा हा मी ए बी बार घेतला आणि हा सी डी बार घेतला तर मी सी डी बार कसं लिहू शकतो सी डी बार इक्वल टू 2 टाइम्स ए बी बार याच्या दुप्पट आहे सी डी बार इक्वल टू किंवा हे मी असं सुद्धा शोधू शकतो ए बी बार इक्वल टू हाफ टाइम्स सी डी बार हाफ टाइम्स म्हणजे ए बी बार हा वेक्टर सी डी बार वेक्टर शेडिंग माय हे हाफ किंवा 2 म्हणजे पट आहे हा सी डी वेक्टर जो आहे एबीची मॅग्नीट्यूड आहे एबीच्या दुप्पट आहे इथे एबीची मॅग्नीट्यूड सी डीच्या निम्पट आहे पट्टी मध्ये मांडणं म्हणजे दॅट इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर त्याला स्केलर मल्टिपल त्यानंतर आपण कोण कोलिनियर वेक्टर्स किंवा त्याला पॅरल वेक्टर्स कोलिनियर वेक्टर्स कोलिनियर वेक्टर्स किंवा त्याला दुसरं नाव आहे पॅरल वेक्टर कोलिनियर वेक्टर्स किंवा पॅरल वेक्टर्स
पहिला पा कोलिनियर वेक्टर्स म्हणजे काय वेक्टर्स हैविंग सेम डायरेक्शन वेक्टर्स हैविंग सेम डायरेक्शंस आर कॉल्ड एज अ कोलिनियर वेक्टर्स किंवा वेक्टर्स लाइंग अलोंग द सेम लाइन आर पैरेलल टू द सेम लाइन वेक्टर्स लाइंग अलोंग द सेम लाइन along the same line or parallel to the same line are called as collinear vectors ta udaharan bagha mi ithe ghetla samjha ही लाइन आहे या लाइन मध्ये मी वेक्टर्स घेतले आहेत ए बी बार हा घेतला इथं मी सी डी बार घेतला सी डी बारची डायरेक्शन असेल डायरेक्शन कुठली असू दे एकाच रेषेवरचे वेक्टर्स किंवा याला काय ह्या लाईनला पॅरलल मी असं करू शकतो हा पी क्यू हा पी क्यू हा समजा मी इथं आणखीन असा घेतला आर एस हा सगळेच कोलिनियर वेक्टर्स कारण हा वेक्टर उचलून मी इथे लिहू शकतो म्हणजे एकाच रेषेवर आहे हा वेक्टर उचलून मी इथे लिहू शकतो जे वेक्टर्स लाइन अलोंग द सेम डायरेक्शन अलोंग द सेम लाइन वेक्टर्स लाइन अलोंग द सेम लाइन और पैरेलल या लाइन ला पैरेलल आहे जसे और पैरेलल टू द सेम लाइन आर कॉल्ड एज कोलिनियर वेक्टर्स हियर ए बी बार सी डी बार पी क्यू बार एंड आर एस बार आर कोलिनियर वेक्टर्स किंवा हेच मी असं म्हणू शकतो ए बी बार पॅरलल टू सी डी बार पॅरलल टू पी क्यू बार पॅरलल टू आर एस बार त्यांची डायरेक्शन कुठली अपोजिट असली तरी पण चालतात अपोजिट असलं तरी पण चालतं किंवा सेम डायरेक्शन फक्त कोणत्या तरी एका लाईनला पॅरलल पाहिजे ते वेक्टर्स किंवा एका लाईनवरचे वेक्टर्स पाहिजे अशा सर्व वेक्टर्स आपण कोलिनियर वेक्टर्स म्हणतो तर यांची एक प्रॉपर्टी आपण महत्वाची पाहिजे जर दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असेल तर त्याचा एक वेक्टर नेहमीच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतो प्रॉपर्टी ऑफ कोलिनियर वेक्टर्स कोलिनियर वेक्टरची प्रॉपर्टी कोलिनियर म्हणजे काय होतं म्हणजे एका रेषेवरचे वेक्टर्स असतील किंवा कोणत्या तरी एका रेषेला समांतर असणारे सर्व वेक्टर्स असतील त्यांना आपण कोलिनियर वेक्टर्स म्हणतो तर कोलिनियर वेक्टरची प्रॉपर्टी इफ टू वेक्टर्स A bar and B bar are collinear, means put their parallel, are collinear, means parallel, then any one of them can be expressed, any one of them can be expressed as a scalar multiple of a bar equal to a b A bar equal to K B bar if and only A bar parallel to B bar. जर A bar हा B bar ला parallel असेल तर A bar हा K B bar च्या सोबत म्हणता येतो याच्या उलट A bar हा K B bar च्या सोबत म्हणला असेल तर मला A bar आणि B bar ही parallel vectors म्हणतात म्हणजे दोन vector parallel असतील तर उदाहरण आपण घेतोय बघा मी एक vector घेतलाय का हा K B bar जसे मॅग्निट्यूड समजा आपण 2 आहे असं आणि हा दुसरा स्थिती त्याला पॅरलल मी सी डी बार याच्या डबल मॅग्निट्यूड सी डी बार तर आपल्याला इथे काय लिहिता येईल पाहिजे याच्या मध्ये सी डी बार इक्वल टू टू टाइम्स ए दोन्हीचे डायरेक्शन सेम आहे फक्त मॅग्निट्यूड विचार केला तर याच्या डबल आहे सी डी बार इक्वल टू टू टाइम्स ए बार किंवा मी असं जर लिहू शकतो ए बी बार इक्वल टू हाफ सी डी मग जर असं लिहिता येत असेल तर मी असं म्हणू शकतो हे दोन्ही एकमेकाला पॅरलल असं पाहिजे म्हणजे पॅरलल असेल तर स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतात स्केलर मल्टिपल असेल तर
पैरल से सोबत अपना लेते हैं त्यानंतर अपन पढ़ो कोप्लेनर हेपर्स कोप्लेनर हेपर्स कोप्लेनर हेपर्स त्यानंतर अपन पढ़ो कोप्लेनर हेपर्स कोप्लेनर हेपर्स मराठीत त्याला आपण एकप्रतलीय असं कोप्लेनर एकप्रतलीय म्हणजे एकाच प्रतलात पाहिजे असं नाही समजा आपण या खालच्या या प्रतलामध्ये असेल वेक्टर्स खाली किंवा या या प्लेनला पॅरल असणारे वेक्टर्स किती आहेत तर हे सगळे वेक्टर्स मी खालच्या प्लेनला पॅरल असणारे सर्व वेक्टर्स हा जो प्लेन आपण घेतला खाली तर या प्लेनला पॅरल असणारे सर्व वेक्टर्स किंवा असा प्लेन घेतला तर या प्लेनला पॅरल असणारे सगळे वेक्टर्स त्यांची डायरेक्शन कुठली असू दे असेल फक्त पॅरल पाहिजे कुठल्या तरी एका प्लेन मधले सगळे वेक्टर्स किंवा त्या प्लेनला पॅरल असणाऱ्या सर्व वेक्टर्स ना कोप्लेनर वेक्टर्स म्हणतात आता कोप्लेनरला मात्र तीन वेक्टरची आवश्यकता असते कारण कुठलेही दोन वेक्टर घ्या तुम्ही कोप्लेनर असतातच असतात उदाहरण तुम्ही समजा असं घेतलं आणि कोप्लेनर दाखवायचे पण मी हा वेक्टर इथे सिफ्ट करू शकतो हा वेक्टर इथे सिफ्ट करू शकतो आणि मग या दोन्हीतून जाणार आपल्याला असा एक प्लेन मिळू शकतो त्यामुळे कोणतेही दोन वेक्टर कोप्लेनर असतातच कोप्लेनरचा ज्यावेळी प्रश्न असतो त्यावेळी तिसरा वेक्टर लागतो तर थ्री वेक्टर्स किंवा वेक्टर्स लाइंग इन द सेम प्लेन और एकाच प्रतलातले असले तरी पण त्याला कोप्लेनर म्हणतात किंवा एकाच प्लेन मध्ये पाहिजे असं नाही तर या प्लेन मध्ये पाहिजे असं या प्लेनला पॅरल असणारे वेक्टर सुद्धा कोप्लेनर होऊ शकतात और पॅरल टू द सेम प्लेन पॅरल to the same plane are called as coplanar vectors are called as coplanar vectors म्हणजे काय पाहू उदाहरण तुम्ही समजा असा एक प्लेन घेतला हा प्लेन घेतला प्लेन जनरली एस हंड्रेड होतात समजा यातले वेक्टर्स मी घेतले ए बी बार सी डी बार पी क्यू बार आणि या प्लेनला पॅरल मी घेतला आहे समजा पॅरल मी आर एस बार घेतो म्हणजे असे या प्लेनला पॅरल तो इथं दाखवता का थ्री डायमेन्शन इथे दाखवतो आर एस बार असे वेक्टर घेतात इथं ह्याच प्लेन मध्ये पाहिजेच नाही या प्लेनला पॅरल असणारे पण चालतात यार ए बी बार सीडी बार पी क्यू बार एंड आर एस बार आर कोप्लेनर वेक्टर्स आर कोप्लेनर हे कोप्लेनरचा शब्दशः अर्थ म्हणून काय एकाच प्रतलातले वेक्टर्स असं नाही तुम्ही एका ह्या प्रतलातले असेल किंवा इथं असेल समजा हा हा वेक्टर असेल तर हा वेक्टर मी इथून इथं शिफ्ट करू शकतो त्याला पॅरल मी हा वेक्टर कुठेही फिरवू शकतो हा वेक्टर पहा याला पॅरल या वेक्टर याला पॅरल असं कुठेही शिफ्ट करू शकतो कुठेही घेऊ शकतो तर हा वेक्टर या पण इथेही शिफ्ट करू शकतो म्हणजे या प्लेन मधला तो वेक्टर होऊ शकतो तर हे सर्व वेक्टर ना कोप्लेनर वेक्टर असं म्हणतात त्यानंतर आपण एक टर्म बघूया आणि मग याची प्रॉपर्टी घ्या लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू वेक्टर्स लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स दोन बघूया तो पाहिजे एक्सटेंड आपल्याला करता येतो लिनियर कॉम्बिनेशन ऑफ लिनियर कॉम्बिनेशन पहिल्यांदा दोन साठी आपण डेफिनेशन घेऊयात की कंडिशन आपण कुठल्याला वापरतात लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर एनी टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर एनी टू वेक्टर्स अँड M and L, M and L, if they are in the parallel to vectors, M and L are scalars. But the scalars to me, M and L should be X, Y, U should be T, 1, T, 2, U should be scalars, Kai, U should be M and L are scalars. Then, M A bar plus M B bar is called as
linear combination of a bar and b bar is called as linear combination. By the way, combination of a bar and b bar is because linear another linear combination of a bar and b bar. That is MNN scalar, correct? That is 2 a bar plus 3 b bar. You are 4 a bar minus b bar. These are the linear combinations of a bar and b bar. A and b at least MNN scalar is 4 and minus 1, 2 and 3 scalar is relevant as a linear combination. तो कैसा लीनियर कॉम्बिनेशन ऑफ थ्री वेक्टर्स का कैसा होता है एक्स वाई जेड लीनियर कॉम्बिनेशन ऑफ सिमिलरली लीनियर कॉम्बिनेशन ऑफ थ्री वेक्टर्स सिमिलरली लीनियर कॉम्बिनेशन ऑफ थ्री वेक्टर्स इधर एक्सटेंड करता है अपना ए बार बी बार सी बार is given by x a bar plus y b bar plus z c bar where ata inta x y manash apni m n gelo kete x y z are scalars scalars mhanje real numbers vastav sankhya kutle aste 2 a bar plus 3 b bar plus 5 c bar a bar minus b bar plus c bar ए बार प्लस बी बार प्लस सी बार एक्स वाई जेड वैल्यू वन वन ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज अ लीनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार सी बार आता याची प्रॉपर्टी घ्या प्रॉपर्टी ऑफ कोप्लेनर वेक्टर्स कशाची प्रॉपर्टी पाहिजे कोप्लेनर वेक्टरची प्रॉपर्टी If three vectors A bar, B bar, C bar are coplanar, म्हणजेच ते एकाच प्रतलातले असतील किंवा कोणत्या तरी एका प्रतलाला पॅरलल असतील या प्रतलातले असतील किंवा या प्लेनला पॅरलल असतील या प्लेनला पॅरलल असतील देन आर कोप्लेनर देन any one of them can be expressed as a linear combination of other two vectors म्हणजेच काय बघा तीन वेक्टर कोप्लेनर असतील ए बार बी बार सी बार कोप्लेनर तर त्यातला एक वेक्टर राहिलेला दोन्हीच्या लिनियर दॅट इज मी असं म्हणू शकतो ए बार इक्वल टू एक्स बी बार प्लस वाय सी बार असं मला म्हणता येतं ए बार इक्वल असं एक्स अँड वाय आर स्केलर्स आता हेच मी असं करू शकतो बी बारच्या स्वरूपात पाहिजे असेल तर ए बार मायनस वाय सी बार अपॉन एक्स वन अपॉन एक्स ए बार माइनस वाय अपॉन एक्स सी बार इक्वल टू बी बार म्हणून सी बार एक्स बी बार इकडे घेतलं तर ए बार मायनस एक्स बी बार इक्वल टू वाय सी बार वाय डिवाइड केलं तर सी बार इक्वल टू वन अपॉन वाय ए बार मायनस एक्स अपॉन वाय बी बार असं म्हणतो एक वेक्टर आयडियल दोन्हीच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात म्हणता येत असेल म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल एक वेक्टर आलेले दोन्हीच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात म्हणता असेल तर ते कोप्लेनर असतात असं कोप्लेनर असतील लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात सुद्धा मांडता येतात इथं आपण जनरल कन्सेप्ट जे आहेत ते सर्व कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत पुढच्या तासाला नेक्स्ट टाइमला आपण याच्यावरचा थेरम आपण पाहू